श्रीकृष्ण जसा झोक्यामध्ये असतो मस्त झोका घालतात त्याला. मस्त बाप्पाच्या दर्शनावर आले रेशमाच्या माहेरी. तर रेशमा माझ्या सोबत असते इकडे तिकडे, रेशमा सपोर्ट पण करते मला. तर रेशमाच्या घरी पण यायला पाहिजे ना एक वेळ तरी. आणि दिव्याने बघा 50 तोला घातले. दिव्या दाखव इकडे, 50 तोला दाखव तुझा. हे बघा ना, खुशी नाही आणला. नाही तिला सुट्टीत नाही भेटली. परीक्षा. हे रेशमाचे दादा आहेत छोटे. ओळखलं का तुम्ही मला? ओळखलं ना? ओळखलं. हे बघा रेशमाच्या माहेरी मी आले बाप्पाच्या पाया पडायला. आणि ते डेकोरेशन बघा कसं केलं, काहीतरी युनिक आहे. हे बघा झोक्यामध्ये बाप्पाला बसवलंय. 2000 years later. हे बघा गणपती काढायची तयारी झाली ना. मी आता आलो माझ्या बहिणीच्या घरानं. काही माझी बहीण सरवली गावात दिले ना, त्यांच्या घरी आता मी मस्त दर्शनासाठी आलेली आहे. हे बघा बाप्पा बघा किती सुंदर आहेत. मला माहितच होत तू काहीतरी बोलशीलच म्हणून मी कॅमेरा चालू ठेवले डायरेक्ट. तू बोल बोल आता बोल. शिवा मी मध्ये मावशीसला मावशीसला अकल करायची. अकल का बोल 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 बोल. मी काही नाही, तुला तुला काहीतरी बोलायचं. बोल बोल. काही नाही, मला तुझेच बोलायचं नाही. अरे लवकर आलीस ना, तुला वाचती ना. मला माहित होत तू काहीतरी बोलशीलच म्हणून डायरेक्ट मी कॅमेरा चालू करून आणले. कोण आले? हे बघा आमच्या दादा झोपले तिथं मस्त. ही बघ माझी बहिणी जागा. बहिणीच्या घरात मी सगळ्यांच्या लेट आले. सगळ्यांचे देव काढून नंतर आल्या बहिणीच्या द्या. हे बघा अग आवरं गणपती कोणच्या कोणच्या जाशील. दीड दिवस कुठं कुठं जाशील? भरपूर लोकांचं. आमच्या गावात 19 गणपती. मग सांग कुठं कुठं जाशील ना. आता कसं सगळी जास्त तो बोलवते. ये ये मग नाही पण थोडा तरी जायला पाहिजे. बोल ना याच्या बोल. तू बोलायचं याच्या बोल. मी मोबाईल बंद केला का परवडते तू मगर. आताच बोल ना. का बोलायचं हो ना ग. अगं मी त्याच बोलतो हो. आता बरं जेव्हा काही माझं खरा नाही पाणी बरं कारण माझी फोकार गारील बरं. नाही गो बाय आता काय करशील सांग ना. कुठं कुठं वाचलं जाशील हा. मग आता पुढच्या वर्षी येईन जे. हा ना हे बघा इथं मस्त तयारी बिरी चालू केली. इनी हारबीर काही बनव क बनवायला घेतली तुम्ही नक्की. असा असा ग. हा हे बघा मस्त गणपती विसर्जनाची तयारी पण चालू झालेली यांची. रांगोळी बिंगोळी काढली मस्त बनून. मला टाईम दिले हे वाला. आता हे युट्यूब खोलले ना खरोखर जॉबच आहे एक प्रकारचा. शपथ सांगा तुला मी. तरी तू मावशी वावरी रागवले. आमची गाडी 2 चाकांची. दोनच माझ्या येतील. तुम्ही आवडली आवडली. आज तिघा यायची होती ना. आम्ही तिघा तिघा जात. तुम्हाला सवय आम्हाला नाही ना भाऊ. आता आमची 2 चाकाचीच गाडी दोघच झाला एवढं. लवकर लवकर सांग ते मला. मावशीची नाही 4 चाकाची गाडी म्हणजे चौघा पण येईल ना. बघा आमची भाषी कशी. बहिणीच नाही माझी काय बोलत. भाषी बघा कशी आमची बरोबर दिली लगेच मला. हा 3 वर्ष झाले बोलते तू वसले यायला निघले. काय करणार आता सांगा तुम्हीच. कुठं कुठं जायचं ना कुठं कुठं राहायचा. एकटा जीव कुठं कुठं चालतो. बोलता आमचा बोलतो जेवण पटा झाले ना तुला. असू दे ना आता गणपती बोलला म्हणजे पसरा असल ना. कशी कशी माझी बहिणीस. काय रोशन सांगते तुला भेटलाच नाही. नाही भेटला ना. आता क करते नाही भेटला ते सांग. तू पण माझ्यासाठी डायलॉग मारायला लागली. तुला सांगल्यांचे ते ना. ही माझी बहीण माझी मोठी आत्या आहे ना. तिची मोठी मुलगी. तुझं नाव सांगो. तुला आम्ही तिकडे पार्वत बोलतो. भूमिका 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 ना. आमच्या तिकडे पार्वती नाव सासरी तिचं नाव बदललेलं आहे. तिचं नाव इथे भूमिका ठेवलेलं आहे. नाही एकदम काढाची बहीण हा गाची बहीण टोमणं मरते नुसते बघा. शेवटपर्यंत
पाणी गेला माझ्या पोखरच का रिलेशन त्याच झालं याला बोलत नाही झाले आम्ही काय रात्री पण वाढव रात्री मावशी आता पॅकिंग बिकिंग करून जा आणि एवढा झाला आम्ही विश्व विश्व व्यवस्थित बनवतो बहिणीच्या घराणार आपण आकाश मागू शकता या देगो मला त्या देगो मला बहिणीचा अजून काही भुंडून कमी नाही झाली हा अजून कटकट एकदम माफ करी पुढच्या वर्षी वस्ती राहिली नाही ना मग काय बोलणार सांगते आली नाही ना वस्तीला तुझं चॅनल मध्ये अनसबस्क्राईब करेन मी अशी भाषा मस्त वांगे बाबा बराच बोलवलं होता तुम्ही जेवून राहिले आता वांग्याचा भरीत भरवले तर पार्सल देत घेतले पार्वती दे दे काही भाकरी बिकरी भुजल्या होत्या आपण बहिणीच्या घरा आल्या हीच मजा असते ना ग जेवण ते घेतले मला देवा दे कोणी मला पाणी दे गोरस पिवायला पाणी कॅमेरा चालू ठेवल्या ग असून सगळे आणले ना बहिणीच्या घर आल्या मला आता जगा नाही द्यावरा बहिणीची जाऊ बाई आणि हा हिची बहिणी सांग पनूची बाई तुझं नाव सांग रिया तुझं आहे तुला मी पनूस सांगता तुझं नाव सांग आता माझं नाव प्रणिता पण सावध सरवली सगळे इकडे पनूच आहे मावशी पनूस बोलायचा पनूस बोलायचा ग चालेल चालेल प्रणिता नाव डोकऱ्या माणसाने येतं येई नाही बरोबर तर ठेवायचं का लावरा डोकऱ्या माणसाने येतं नाही कसं असलं तरी चांगलाच आहे ना बरोबर बरोबर आमची भाषी एकदम डेंजर हा का डेंजर मी पण सावध करायची बाची सौ ना बरोबर बघा इथं कळले नको रे डोळ्या बिळ्या फुटले जाय म्हणत दाखवला नाही त्यांनी मावशी पार्टी बिल देशील ना बड्डेची हा बघू ना मावशीला कोण बोलू द्या जे मार एकदम मार कशा आयडिया बनवून दिसून ते बाई यांनी कसा जुगाड केले बघा ग्लासचा जुगाडू बरे एक नंबर जुगाडू दे बाय बाय हा अजून काही अजून काय लाईक करा शेअर करा कमेंट करा हा चल ए फ्यू मोमेंट्स लेटर आता मी पिंपक्लासला आले आमच्या मामाच्या घरी माझी 5 नंबरची काकी आहे ना तिच्या भावाच्या घरी मी आलेली आहे आणि तिथे पण मस्त गणपती बाप्पा बसवलेले आहेत आता विसर्जन करायची वेळ झालेली आहे आणि मी आता पोचली इथे हे बघा डेकोरेशन किती भारी दिसतंय ना एकदम तिरंगा बनवलाय त्यांनी हा आणि नागाची जी फणी आहे ना ती बरोबर गोल आली आहे मधोमध 26 जानेवारी होती म्हणून तिरंगा तर नाही बनवला तुम्ही मामी इकडे 26 जानेवारी होती म्हणून का या आमच्या बाबा भगत बिगत जरी वाटेल नक्कीच कपडे बिपडे घालून या आमच्या 5 नंबर काकीचे वडील हो या आमच्या बाबा या आमच्या आई या आमच्या मावशी हे मोठे मामा ना मामा 2 नंबर ना 2 नंबर मामा 3 नंबर मामा 3 नंबर मामा 3 नंबर मामाला मला जास्त बघितलं ना म्हणून तर आता मस्त गणपती काढायची वेळ झालेली आहे आणि बरं झालं दर्शन झालं देवाचं आणि या आमच्या 2 नंबर मामी मोठी मामी कुठे गेली हा का हे आमच्या मोठ्या मामाची पोरगी आहे का ती लाजते बघ गौरी बाबूला कसं बसवलंय फोटो काढायसाठी त्याला पण किती मजा आली बघा त्याला कवडी मजा आली.